शिवाजी काय आमचे प्रतिनिधी आहेत सध्या नवी दिल्लीहून आमच्या सोबत शिवाजी काय आताची अपडेट आहे येस yes. शिवाजी माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत येस yes, आप आप हा आवाज पोहोचतोय आपल्या सोबत राहुल शेवाळे आहेत आणि त्यांना सर्वप्रथम म्हणजे तुमचं अभिनंदन तुम्ही जे चिन्ह मागितले त्याच्यापैकी एक चिन्ह मिळालेलं आहे ढाल तलवार हे तुमच्या शिवसेनेच्या स्वभावाप्रमाणे चिन्ह मिळालेलं आहे मात्र अनेक प्रश्न देखील आहे निमित्ताने मग सर्वप्रथम तुम्हाला हे चिन्ह मिळाल्यानंतर तुमची पहिली प्रतिनिधी काय सर्वप्रथम मी निवडणूक आयोगाचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी ढाल तलवार हे चिन्ह आम्हाला दिलेलं आहे आम्ही जे तीन चिन्ह मागितले त्यापैकी एक चिन्ह दिलेलं आहे कारण ढाल तलवारला एक पूर्व इतिहास आहे एक वैभवशाली इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांपासून त्याचा उल्लेख करता येईल आपण बघाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे ढाल तलवार लावूनच संपूर्ण स्वराज्याचं त्यांनी लढा लढलेला आहे आणि आता ह्या ढाल तलवार घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या विकासाची लढाई लढणार आहोत महिलांकडचं कर, संरक्षण करण्याकरता समाजातील प्रत्येक घटकांचं संरक्षण करण्याकरता मा हिंदुत्वाकरता वंदनी शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे नेण्याकरता या ढाल तलवारीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राचा विकास करणार आहोत ज्यावेळेस सुरुवातीला देण्यात आले होते त्रिशूल असो किंवा उगवता सूर्य असो हे चिन्ह रद्द करण्यासाठी ठाकरे गटाचे म्हणून तुम्ही एक रणनीती आखली आणि सुरुवातीला त्यांचे चिन्ह रद्द व्हावेत म्हणून तीन सा दोन समान चिन्ह देण्यात आले असं बोललं जात आहे तर आता दोन वेगळे भाग झाले आहेत दोन मार्ग वेगळे आहेत असं असताना देखील ठाकरे गटाला टार्गेट केलं जातं शिंदे गटाकडून असा प्रश्न निर्माण होतोय असं बघ असं काही नाही टार्गेट करण्याचा कुठलाच प्रश्न नाही आहे ह्या इलेक्शनच्या प्रोसेस असतात निव केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ज्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेस आम्ही कम्प्लीट करत आहोत आणि मुद्दामून त्यात रडीचा डाव खेळल्यासारखा ह्या सगळे आरोप होतात असे आरोप करणं अत्यंत दुर्दैवी आहे जे काही आहे ते इलेक्शन कमिशनने त्यांची प्रोसेस फॉलो केलेली आहे आम्ही आमच्या बाजूने त्यांचे निकष पूर्ण केलेले आहेत त्यानुसार आम्हाला सर्व गोष्टींची पूर्तता करून त्यांनी चिन्ह आणि बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलेलं आहे हे खऱ्या अर्थाने आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अभिमानाची आहे की ज्या विचारांकरता आम्ही ही भूमिका घेतली आणि आम्ही हा पक्ष आता नवीन निर्माण झालेला आहे तो खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारावरच आधारित आहे आणि बाळासाहेबांचे विचार, विचार पुढे नेण्याचा जो संकल्प महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी केला आहे त्याचा खऱ्या अर्थाने विजय झाला आणि त्याच्यावर कुठेतरी शिक्कामोर्तब झालेलं आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आता ही लढाई लोका आता लोकांकडे आहे लोकं आता खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कोण पुढे घेऊन जातं आहे हे आता बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या माध्यमातून लोकांना दिसेल आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज ढाल तलवार जी महाराष्ट्राच्या हितासाठी महिलांच्या रक्षणाकरता आणि हिंदुत्वाच्या रक्षणाकरता आज लोकांच्या समोर येणार एक प्रश्न हा देखील आहे अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवार देत नाहीत मात्र तुम्ही त्याचा दाखला देण्यात आला होता या सगळ्या प्रोसेसमध्ये कसं बघता कारण तुम्ही हे जाणून बुजून केलंय किंवा ठाकरे गटाला हे चिन्ह गोठवण्यासाठी प्रयत्न केला होता असा देखील आरोप होतोय नाही कोणी जाणून बुजून केलं नाही कारण अर्ज भरण्याची मुदत ही चौदा तारखेपर्यंत होती आणि आपल्या सर्वांना माहीत आहे